जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, श्री स्वामी रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज रत्नागिरी नाणीज यांच्या 50व्या जन्मदिवसानिमित्त पूर्ण भक्त लोकांना आवाहन केलं होतं स्वामीजींनी की आपण जन्मोत्सवानिमित्त, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान आणि मरणोत्तर देहदान करावं म्हणून, त्या अनुषंगानं त्या संकल्पांतर्गत एक सामाजिक उपक्रम म्हणून सर्व भक्त मंडळींनी, जे त्यांचे फॉलोअर्स आहेत असे जवळपास 56,247 लोकांनी मरणोत्तर देहदानाचे फॉर्म्स भरून दिले होते. त्याच अनुषंगाने आज रोजी, आज 17 तारखेला नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातून एक देहदान वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये याआधी 19 देहदान झालेले आहेत, जे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे झालेलं आहे. आणि ह्या संस्थांच्या वतीने हे जे उपक्रम चालू आहे, आणि हे जेणेकरून वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होणार आहेत ते त्यांच्यावर संशोधन व्हावं, त्यांचे एक भावी चांगले डॉक्टर व्हावेत हा त्यामागचा मूळ उद्देश ठेवून स्वामीजींनी हा देहदानाचा संकल्प केला होता. त्याच उद्देशाने हे संकल्प पूर्तीस जात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अशाच पद्धतीने पुन्हा एक संकल्प झालेला होता की देशाच्या सैनिकांना रक्तदान, आणि रक्तदान हे शरीरातच तयार होतं, ह्याची कुठे फॅक्टरी नाही म्हणून रक्तदान, 65,000 रक्तदान त्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, म्हणजे 50व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान झालं होतं. महाराष्ट्र शासन आणि त्यासोबत मिलिटरी यांना असे 2 संकल्प केले होते, ते पूर्तीच जात आहेत असं सध्या वाटायला लागलंय. अशाच पद्धतीने जर देहदान, अवयवदान ही जर लोक जर समाजातील मंडळी जर असं करत राहिली तर जेणेकरून एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी ते भविष्यात होणारे जे डॉक्टर आहेत ते चांगले डॉक्टर घडावेत आणि चांगलं संशोधन त्याच्यावर करता यावं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. आणि समाजामध्ये एखाद्याचं जीवदान द्यायचं असेल, समजा एखाद्याला जीवनदान द्यायचं असेल तर तुम्ही अवयवदान पण करू शकता, जेणेकरून एखाद्या व्यक्तीचं जीव वाचू शकतो. आणि समाजाला मी एवढी विनंती करू इच्छितो की अशाच पद्धतीने ज्या या ही जी कुटुंब आहे हे त्यांचे चिरंजीव आहेत, यांनी जो निर्णय घेतला हे एक स्तुत्य निर्णय आहे. आणि त्याच्यामध्ये हे निर्णय एवढं साधासुद्धा निर्णय नाही आहे, कारण संस्कृती, आपली परंपरा सगळं तोडून यांनी हा देहदानाचा, मरणोत्तर देहदानाचा उपक्रम पूर्ण केलेला आहे. आणि ते अशाच पद्धतीने समाजामध्ये अवेअरनेस आलं पाहिजे आणि समाजामध्ये ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा अशा घडल्या पाहिजेत असं मला वाटतं. मी डॉक्टर विलास निवृत्ती सूर्यवंशी, काल माझ्या वडिलांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुःखद निधन झालं. आणि वडिलांनी, आम्ही सर्वांनी जे एक संकल्प केला होता स्वामीजींच्या वाढदिवसांच्या निमित्त, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून देहदानाचं महत्त्व आणि त्यामध्ये म्हणजे आधुनिक कसं संस्कृतीमध्ये असतील किंवा धर्मामध्ये जे आधुनिकता बदल जे काही घडवायचा होता, काळानुरूप जे म्हणजे ज्या काही बदल व्हायला पाहिजे होतं ते धर्मगुरूंच्या माध्यमातून त्यांनी समाजाला दाखवून दिलं. आणि संप्रदायाच्या जवळपास 56,000 म्हणजे मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. त्यामध्ये आमच्या वडिलांनी पण तो संकल्प केला होता. नुसता संकल्प केला नव्हता तर त्यांनी की नाही जवळपास 50 ते 60 जणांना त्याच्यासाठी प्रेरित केलं होतं. आणि त्यांची खूप इच्छा होती, तीव्र इच्छा अशी होती की त्यांनी बऱ्याच वेळेस म्हणत होते की मला काही जरी हे झालं नाही तर मला म्हणजे तुम्ही की नाही मला म्हणजे तुम्ही बाकी कुणाचे हे करायचं नाही, तुम्हालासुद्धा देहदान करायचंच आहे म्हणले होते. आणि त्यानुसार काल हे असं म्हणजे दुःखद असं हे झालं. आणि ज्यावेळेस हे झालं मला ते त्यावेळेसचे सगळे त्यांचे शब्द आठवले आणि मी त्याचवेळेस निर्णय घेतला. मी बाकी मग कोणाचं म्हणजे ऐकायचं काय हेच नव्हतं. आणि बाकी सगळ्यांनी, समाजाच्या सगळ्या वर्गांनी, मित्रांनी, आप्तांनी, सगळ्यांनी कोणीच त्याच्यामध्ये की नाही अडथळा निर्माण केला नाही. आणि म्हणजे चांगली गोष्ट जर करायची असेल तर समाज कधी पण मागं राहतो, हे ह्याच्यातून
घेण्यासारखं आहे. ग्रामीण भागात शक्यतो जास्त करून अंत्यविधीकडेच हे वाटचाल करतात. तुम्ही देहदान वडिलांचं केलं तर तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं तुम्हाला? नाही आता आत्मिक समाधान म्हणजे आता असतं कसं, देह गेल्यानंतर आत्मा निघून गेल्यानंतर देह काय, देह म्हणजे काय, एक ड्रेस आपण जसं बदल ड्रेस आहे तसंच आहे. म्हणजे आपण शरीर आपण जसं म्हणजे आत्मा कसा वेगवेगळ्या ह्याच्यामधून हे करतो तर मग तसंच आपलं त्या आत्म्याने की नाही एक शरीर बदललं, आत्मा अविनाशी आहे आणि तो आणि एक विज्ञानाचं एक हे आहे नियम की बाबा कोणतीच वस्तू की नाही म्हणजे डिस्ट्रॉय होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आइन्स्टाईनचा म्हणजे कोणतीच वस्तू डिस्ट्रॉय होत नाही ती त्या ह्याच्यामध्ये विलीन होत असती. तर तसंच आत्मा पण आहे म्हणजे फक्त विलीन झाले डिस्ट्रॉय झालेलं नाही आहे ते आता त्या ह्याच विश्वामध्ये आहे. फक्त ती शक्ती आपल्याला दिसत नाही आहे. आज आमच्यासोबत आता वडिलांच्या आमच्या 40 वर्षासोबत आम्ही सोबत होतो परंतु हे एवढ्या पुरतंच नाही आहे, आणखीन त्याच्या पलीकडसुद्धा बऱ्याच काही गोष्टी आहेत. परंतु ते की नाही आत्म म्हणजे आत्मचिंतन त्याला काय म्हणतात आत्मपरीक्षण मग आत्मोन्नती स्वस्वरूपाची जाणीव आणि ही की नाही स्वामीजींनी आम्हाला की नाही वेळोवेळी की नाही हा संदेश दिलेला आहे आणि आम्ही तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा आणि ह्या परोपकारी शिकवणीमुळे आम्ही त्याच ह्याच्यावर की नाही वाटचाल मार्गदर्शन. इतर तरुणांना म्हणजे कसं कोणती पण गोष्ट वाईट नसती, समाजाला फक्त ते योग्य दिशा देणारे म्हणजे हे पाहिजे असतात. तर धर्मामध्ये असेल कोणत्या पण प्रत्येक गोष्टीमध्ये सगळे बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत, चांगल्या गोष्टी हमेशाच घ्यायला पाहिजेत आणि चांगल्या गोष्टीचा सर्वांनी पुरस्कार करायला पाहिजे आणि समाज नक्कीच बदलतो फक्त ते पुढाकार घेणारे पाहिजे. केला होता ते संकल्प पूर्ण झालेला आहे आणि त्यांनी स्वतः जे मरण तर देहदानाचा फॉर्म त्यांनी स्वतः माझा भरलेला आहे आणि आज मी स्वामीजींच्या कृपेने आणि काकांनी केलेल्या त्या सेवारूपी कार्यामुळे आणि त्यांना स्वतः हे स्वतः देह देऊन मरणोत्तर देह देऊन जे पूर्ण काम केलं आहे त्याचा पुढील कामाचा वाटा मी देऊन हे माझं स्वतः ज्यावेळेस माझा देह निघून जाईल तो देह याचप्रमाणे स्वामीजींना मी पण माझा देह देण्यास कबूल करतो.